से सुनिएगा। 5 अप्रैल को रविवार को रात 9 बजे घर की सभी लाइटें बंद करके घर के दरवाजे पर या बालकनी में खड़े रहकर 9 मिनट के लिए मोमबत्ती, दिया, टॉर्च या मोबाइल की फ्लैशलाइट जलाएं। हा तद्दन तद्दन मूर्खपणा आहे, हा तद्दन तद्दन मूर्खपणा आहे, नादान बालिशपणा आहे। मैं फिर कहूंगा, मोमबत्ती, दिया, टॉर्च या मोबाइल की फ्लैशलाइट 5 अप्रैल को रात को 9 बजे 9 मिनिट तक जरूर जलाएं। पण मी माझ्या घरातली लाईट चालू ठेवणार आणि एकही मेणबत्ती पेटवणार नाही। मी मूर्ख नाही। संपूर्ण देशाला आशा होती की मोदी साहेब जीवनावश्यक वस्तूंवरती बोलतील, भारतातला कुठलाही गरीब नागरिक उपाशी झोपणार नाही याच्यावर बोलतील, मास्क, सॅनिटायझर आणि औषधं ह्याची उपलब्धता मुबलक प्रमाणात असेल आणि कोणालाही औषधं कमी पडणार नाहीत ह्याच्यावर बोलतील, आम्ही नवीन लस शोधून काढतोय ह्याच्यावर बोलतील, टेस्टिंग किट कमी पडणार नाहीत ह्याच्यावर बोलतील, देशामध्ये अवघड झालेली परिस्थिती आणि कोरोनामुळे भयग्रस्त जनतेला आधार देतील असं वाटलं होतं। तर त्यांनी नवीन नवीन इव्हेंट काढला, म्हणाले अंधार करा आणि लाईट पेटवा। सगळ्यांच्या जीवनामध्ये अंधार पसरल्यानंतर प्रधानमंत्र्यांकडनं तिथे उजेड आणण्याची आवश्यकता आहे, गरज आहे, अपेक्षा आहे। अशा ते म्हणतात की अंधार करा आणि तुम्ही काय ते मोबाईलचे टॉर्च पेटवा। प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट करावा असा यांना का वाट? हा तद्दन तद्दन मूर्खपणा आहे, नादान बालिशपणा आहे। मी आज मात्र जाहीर करू इच्छित की मी काम करतोय, मी गरिबांमध्ये जातोय, मी गरिबांना जेवण देतोय, ते जे तेलात मेणबत्तीतले पैसे ना ते पण मी गरिबांना देईन। पण मी माझ्या घरातली लाईट चालू ठेवणार आणि एकही मेणबत्ती पेटवणार नाही, मला एवढंच सांगायचं आहे, मी मूर्ख नाही।